बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। केंद्रीय निवडणूक आयोगापुढे शिवसेना पक्षाचे अधिकृत चिन्ह धनुष्य बाण याच्यावरती शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपला हक्क असल्याचा दावा केलेला आहे। इतकंच नाही तर दोन्ही गट म्हणतात की शिवसेनाचे आम्ही शिवसेनेत आहोत आणि त्याच्यामुळे हा निवडणूक आयोगापुढे जो संघर्ष सुरू आहे त्याची पहिली सुनावणी पार पडली असून त्यात ठाकरे गटातर्फे देखील युक्तिवाद करण्यात आलेला आहे। आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे। विशेषतः केंद्रीय निवडणूक आयोग ज्या वेळेला एखाद्या राजकीय पक्षाचा निवडणूक चिन्ह किंवा त्या राजकीय पक्षाच्या मान्यतेबाबत प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेला निवडणूक आयोग प्रामुख्याने ज्या राजकीय पक्षाची घटना निवडणूक आयोगापुढे रजिस्टर झालेली असते व त्या घटनेनुसार त्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी निवडून आले आहेत का, ते कोणाच्या बाजूने आहे, ही एक बाब तपासली जाते आणि दुसरी बाब देखील त्या राजकीय पक्षाचे आमदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी हे कोणत्या गटाचे आहेत जास्त, ही देखील बाब तपासली जाते। केंद्रीय निवडणूक आयोगापुढे अनेक दोन्ही गटाकडून अनेक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले, त्या प्रतिज्ञापत्रात दावे प्रतिदावे देखील करण्यात आलेले आहे, त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला निश्चितपणे ही बाब तपास करावी लागेल की हे प्रतिज्ञापत्र खरे आहे की खोटे आहे आणि त्या सत्याचा लवलेश किती आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला काही कालावधी लावून देऊ शकतो। अर्थात शिवसेना पक्षांच्या काही आमदारांची अपात्रता विषय हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेच ही बाब स्पष्ट केली आहे की शिवसेनेत राजकीय पक्षाचं निवडणूक चिन्ह कोणाला असावं याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग सोडवेल, त्यामुळे त्या आमदारांच्या 16 आमदारांच्या पात्रता किंवा अपात्रता हा निवडणूक आयोगापुढचा विषय राहणार नाही। केंद्रीय निवडणूक आयोगाला फक्त पक्षाची घटना आणि निवडून आलेले लोक प्रतिनिधी कोणाच्या बाजूचे आहेत ही बाब तपासावी लागेल आणि या सगळ्या प्रक्रियेला जर वेळ लागत असेल तर कदाचित केंद्रीय निवडणूक आयोग हे शिवसेनेचं राजकीय चिन्ह कायमचं धनुष्यबाण हे कायमचं गुठळू शकत। बातमीला सत्याचा आधार म्हणजे निर्भीड विचार।